आष्टी तालुक्यातील सुलेमानदेवा गावातील नागरिकांनी आपला परिसर आपली स्वच्छता या नाविन्यपूर्ण उपक्रमास सुरुवात केली. नागरिकांचा उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. परिसरातील स्वच्छता करण्याचा निर्णय सर्व नागरिकांनी घेतला व स्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली. प्रथम हनुमान मंदिर व ज्ञान मंदिर परिसरातील स्वच्छता करण्यात आली. नंतर सुलेमानदेवा गावातील मस्जिद परिसरातून तणनाशक फवारणीला सुरुवात करण्यात आली. कब्रस्तानची भिंत ते मारुती मंदिर परिसर, नंतर जिल्हा परिषद शाळेचे पूर्ण मैदान व पशुवैद्यकीय दवाखाना परिसरात फवारणी मारून स्मशानभूमीपर्यंत फवारणी करून घेण्यात आली. करोना काळात धार्मिक कार्यक्रम बंद असल्यामुळे गावाच्या वेशीबाहेरील देवांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. त्यानंतर रोकडो बाबा मुंजोबा यांना आंघोळ घालून शेंदूरमाळ व नारळ फोडण्यात आला. यावेळी श्री महादेव ओवाळ, आबासाहेब भादवे, नंदराज अशोक गोडके, रवींद्र शिंदे, वसंत भोजे यांनी स्वच्छताचे काम हाती घेऊन चांगल्या प्रकारे कामगिरी केली. कोणाला मस्जिदमध्ये अल्लाह तर कोणाला मंदिरात राम दिसतो तर कोणास ज्ञान मंदिरात भविष्य दिसतो. पण आम्हाला विचू काटा मच्छरांपासून स्वच्छता करून आनंद मिळतो. याचप्रमाणे सर्वांनी आपल्या आपल्या भागात आपली आपली स्वच्छता ही मोहीम राबवण्यास आपला परिसर स्वच्छ राहील, असे सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर गोडके यांनी सांगितले. देवगा येथे आपला भाग आपला परिसर स्वच्छता मोहीम आम्ही गेल्या एक महिन्यापासून राबवतो आहोत. आज कब्रस्तानात स्वच्छता अभियान काय ठरलं, सकाळी आमचे मित्र राजू भाई यांनी सांगितलं की बाबा आज आपण कब्रस्तानात विचू काट्यापासून तक्रीब होऊ शकते. आपण आपण जुम्मा आहे, दुपारची नमाज जायची, नंतर आपण कार्यकर्ते आपण साफसफाई करू. तर आज इथं आमचे मिठू भाई असतील, बाबू भाई असतील, राजू भाई असतील, आमिर भाई असतील, राजू असतील, हे दस्तगे भाई असतील, या समजे भाई लोकांनी ज्यावेळेस नमाज पठण जायची, नंतर आम्ही येऊन थांबलो तर समजेन आम्ही स्वच्छतामुळे एकदम ओके. याच्या आधी इथं काट्या कुठ्या झाल्या होत्या कब्रस्तान बाबूला, त्या आधी तोडल्या होत्या. त्यानंतर आता विचू काट्यापासून तक्रीब नसतो म्हणून समजा मुस्लिम समाजांनी ही भूमिका घेतली होती साफसफाई करायची, आणि त्यात आम्ही सामाजिक कार्यकर्ते या हिशोबाने आम्ही तिथे उपस्थित आहोत. आणि हाय तेवढा भाग समजा एकदम स्वच्छ पद्धतीने साफसफाई काटी कुटी करून ओके काय आहे, आणि ह्या गोष्टीचं आज समाधान वाटतं आहे की बा समविचारी लोकांचा एक समूह निर्माण होऊन एक सामाजिक वेगळे सुलेमानदेव याचं एक वेगळेच होतात चालल्या समाज बघून खरोखर सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्हाला या गोष्टीत आनंद वाटतो की बाबा प्रत्येक भाग स्वच्छ होतो आहे. हीच मोहीम भविष्यात पुढे जाऊन लोकसहभागातून आम्ही असे मोठमोठे पाण्याचे काम असतील किंवा अन्य काम असतील ते आम्ही उपयोगात आणणं आहे. पण प्रथमतः आम्हाला गरम असताना सुद्धा माझी सुलेमानदेवळ्यात आम्ही कब्रस्तान फवारण्यासाठी आले आहे, एवढं आम्ही गवत फवारण्याबद्दल आम्हाला मनाला समाधानी वाटतं. काय अडचण ओके समजांनी आम्हाला दोन चार जणांना अनुमती दिली का आम्ही कब्रस्तानामध्ये साफसफाई केली, घाणेऱ्या तोडल्या, आज फवारणीचा बी निर्णय घेतला शुक्रवारचा दिवस होता, निर्णय घेतल्यानंतर समाजाने आम्हाला साथ दिली. तर तुम्ही करीत राहा, आम्ही तुमच्या पाठीमागं आहे. एवढ्या बोलून माझं दोन शब्द मी संपवतो. आणि धर्माने आम्हाला भरपूर सहकार्य केलं आहे. एवढ्या दोन शब्द